महानंदा डेअरीचे व्यवस्थापक संचालक महानंदाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे या राज्याद्वारे NDTBद्वारे पुनर्विकसित करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी संचालक मंडळाने सदरची संस्था NDTB महासंचालकाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. संस्थेची मुंबईतील आणि राज्यातील इतर सर्व युनिट्स त्याची पाहणी करून अभ्यास करून सविस्तर DPR केलेला आहे आणि सदर DPR मधील काही अटीशर्तीच्या नुसार NDTBला सदरचे व्यवस्थापन त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करणारे अपेक्षित नसल्यामुळे सर्व संचालकांनी राजीनामे दिलेले आहेत. महानंदा डेअरी ही आपण राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाला पुनरुज्जीवनासाठी देण्यासाठी कार्यवाही करत आहोत. हा प्रकल्प गुजरातला जाण्यासंदर्भातली जी आपण म्हणताय तशी वस्तुस्थिती अजिबात नाही. महानंद महाराष्ट्रातच राहणार, महाराष्ट्रामध्येच राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचं व्यवस्थापन त्याच्यावर देखरेख करणार आणि कामकाज करणार. त्यातून राज्यातील दुग्धविकास दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांचं हितं संवर्धनाचं काम करण्यात येणार आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीतून सावरण्यासाठी NDTB ही राष्ट्रीय संस्था आपल्याला व्यावसायिकदृष्ट्या अतिशय निष्णात आहे आणि ती याच्यामध्ये प्राण फुंकेल, ऊर्जितावस्था आणेल. अशाच प्रकारचा प्रकल्प जळगाव जिल्हा दूध संघाचा NDTBनं गेल्या 10 वर्षामध्ये हाती घेतला होता आणि तिथं त्यांना चांगला फायदा झाला आणि त्यांनी काही कोटीच्या FD जळगाव दूध संघाला दिल्यानंतर हस्तांतरण केलेलं आहे. त्यामुळं हे जे म्हणलं जातं की NDTB गुजरातला जाणार ही वस्तुस्थिती नाही. अजून एक प्रश्न आहे, ते इकडची जी जागा आहे ते देखील विकल्या गेली अशी देखील माहिती मिळत त्याच्यावर. कुठलीही जागा संस्थेची विकलेली नाही, या सगळ्या गोष्टी आहेत, निराधार आहेत. आज MD साहेबांनी आमचं डिस्कशन झालं, त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. ते म्हणाले की तुम्ही उपोषण सध्या करू नका, संचालक बोर्डाने राजीनामा दिलेला आहे. 20-21 पैकी 18 लोकांनी राजीनामे दिलेले आहेत, तर हे संचालक बोर्ड बरखास्त झालेलंच आहे जवळजवळ. तरी तुम्ही उपोषण करू नका, पुढचं जे काम चालू आहे त्याच्यासाठी थोडासा अवधी आम्हाला लागणार आहे, तर तो अवधी तुम्ही आम्हाला द्या असं त्यांचं म्हणणं केलेली होती. त्या संदर्भात किती मागण्या तुमची पूर्ण झालेल्या आहेत आणि जे उपोषणचं तुम्ही सांगितलेलं की 26 तारखेपासून तुम्ही उपोषणला बसणार, तर तुम्ही उपोषणला बसणार आहेत का? आमच्या 3 मागण्या होत्या प्रामुख्याने. ही संस्था वाचवण्यासाठी ही संस्था NDTBकडे देणं जरुरी आहे, ती त्यांनी द्यावी. आणि VRAसाठी लागणारा जो निधी आहे तो निधी शासनाने पारित करावा. आणि एक आमचे 8 महिन्याचे 7 महिन्याचे वेतन जे शिल्लक राहिलेले बाकी आहे, कोणी म्हणजे इतक्या दिवसामध्ये संस्थेकडे पैसाच नाही आहे जे वेतन ते आम्हाला करतील, तर ते वेतनाचा निधी पण आम्हाला द्यावा, वेतन द्यावं. हे 3 मागण्या होत्या, त्यासाठी आम्ही उपोषण करणार होतो. पण हे म्हणतात की थोडासा वेळ आम्हाला द्या, पण आम्ही आता हे 2-4 दिवस शिल्लक आहेत त्याच्यामध्ये CM साहेबांनी, DCM साहेबांनी आणि VK साहेबांनी यांनी निर्णय घ्यावा आणि हा जो लागणारा निधी आहे तो लवकरात लवकर मंजूर करावा, जेणेकरून आम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये. नाही अन्यथा आम्ही मग उपोषणाला बसण्याला तयारच आहोत. कामगार वर्ग तयार आहे. कामगार तयार आहात ना? आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका.